आर बार सारखे डायव्हर आपले कंडक्टर आहे आणि डायव्हर साहेब पण आहेत. बस सुटत आहे, आपण लवकरच बसू आपण बसमध्ये आणि निघू मित्रांनो. चला नमस्कार मित्रांनो, आणखी एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मी अरुण झोडे, तुम्ही बघत आहे विदर्भ ब्लॉग. तर मित्रांनो, आजच्या प्रवासामध्ये आपण चाललो आहे गडचिरोलीवरून तो नागपूरवर चालले आहे. 180 किलोमीटरचा प्रवास होणार आहे आपला आणि लगभग 4 तास लागायला पाहिजे प्रवासाला. तर आता आपली बसची वाट पाहू, किती वेळात आपली बस येते आणि काय येते बघू आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मित्रांनो, आता आपली बस जी आहे लागलेली आहे आणि आपली बस 4 वाजता लागली आहे आणि अर्ध्या तासाने इथून बस निघणार आहे. आणि आपल्याला यावेळेस या प्रवासामध्ये आपल्याला समोरची सीट मिळालेली आहे. मागच्या प्रवासामध्ये आपण नागपूर ते चंद्रपूर कवर केलं होतं, पण त्या प्रवासामध्ये आपल्याला समोरची सीट मिळाली नव्हती. त्याच्यामुळे जे आपला समोरचा जो व्ह्यू आहे तो काही पाहिजे तसा येत नव्हता आणि गर्दी पण खूप होती. त्यामुळे ब्लॉग पण आपण प्रॉपर शूट करू शकलो नाही. पण या ब्लॉगमध्ये जे आहे गर्दी पण नाही आहे, आपण समोरची सीट जे पकडलेली आहे त्याच्यामुळे जे आपला प्रवास खूप चांगला होणार आहे. आणि 4:30 वाजता बस निघाल्यावर माझ्या मताने 8:30 ते 9 वाजेपर्यंत पोहोचायला पाहिजे नागपूरला. बघू किती वेळ लागते आता. तर हा प्रवासामध्ये तुम्ही पण आता काय करा, कानामध्ये हेडफोन लावा आणि हा प्रवासाचा आनंद तुम्ही पण घ्या. तर चला मित्रांनो, चलो. मित्रांनो, आता थोडं फ्रेश वगैरे होऊन जर आपण तर मित्रांनो, हे नवीन डेपोमध्ये बस आलेली आहे निळ्या कलरची. पगल जेवण आहे का? तिकीट आता काढता का? तिकीट आता देऊ नंतर घे. पगल जेवण आहे का तुझ्या बरोबर? तर मित्रांनो, 4:30 वाजायला अजूनही 8 मिनिट बाकी आहे. तर आपण आपल्या बसमध्ये जे आहे बसून जाणार. नागपूर. तर मित्रांनो, आपला तिकीट दर पडला आहे 255 रुपये पडलेला आहे. आता आपला बसमध्ये बसून जाणार आपण. किती मिनिट बाकी आहे? 5 मिनिट बाकी आहे. काय नाव तुमचं? तर मित्रांनो, आपली बस निघालेली आहे आणि भाऊ जे आहे युटर्न घेऊन झालेले आहे आणि समोरून जे सूर्याचं उभीड आहे त्या बघू शकतो.
रोड वर आहे.
मित्रांनो, आता आपली एसटी जी आहे डिझेल पंपवर थांबलेली आहे डिझेल भरासाठी. कारण की काही काही जे डिझेल पंप आहेत हे गव्हर्नमेंट यांना पैसे देतात आणि इथून डिझेल भरून घेत असतात. पहिल्यासारखं राहिलेलं नाही आता. आता कुठून पण डिझेल पण भरू शकतो असं भाऊ सांगितले मला. आणि आता मला वाटते भाऊ जे गाडी बहुत जास्त स्पीडमध्ये चालवत होते, तर आता समोर तर खूप चालवणार असं वाटतं. डिझेल टाकायचं त्याच्यामुळे जास्त स्पीडमध्ये घेतली नाही त्यांनी. आता डिझेल टाकल्यावर जे भाऊ जे आहे खूप जास्त स्पीडमध्ये आपली गाडी चालवणार आहे आणि आपण तुम्हाला दाखवणार आहोत. चला आता तर पुन्हा जा, ठीक आहे. तर मित्रांनो, भाऊन आपला चॅनल सबस्क्राईब केलेला आहे आणि आपल्यासोबत काय कोण तुमचं नाव काय? आर बार साहेब हे ड्रायव्हर आपले कंडक्टर आहे आणि ड्रायव्हर साहेब पण आहेत. आज बस सुटत आहे, आपण लवकरच बसू आपण बसमध्ये आणि निघू मित्रांनो. चला
देवळी जवळ पोहोचलेलो आहोत. मित्रांनो आता 6:15 वाजता आपली बस आहे, जे आपली बस जी आहे नागभीड जवळ पोहोचलेली आहे आणि अगोदरच्या ज्या बाकी बस जे आहे नागभीडच्या बस स्टँडच्या अंदर थांबत होत्या, पण हे बस जे आहे नागभीडमध्येच थांबलेली आहे, पण दुसऱ्या ठिकाणी थांबलेली आहे. इथे बायो ब्रेक म्हणून बस थांबलेली आहे, बघू शकतो 10 मिनिटांसाठी बस थांबलेली आहे. तर इथे काही खायचं ऑप्शन नाही आपल्या जवळ, पण आपण काही खाणार पण नाही, आपलं भूक पण लागलेली नाही, कारण की अगोदर आपण गडचिरोली बसचा अगोदर खूप सारं खाल्लं होतं, त्याच्यामुळे आपण काही खाणार तर नाही. आता बघू तर काय होते प्रवासामध्ये अंकले. चलो तर मित्रांनो आपण इथून डोनट घ्यायचा प्रयत्न करून, डोनट घेऊन आणि खाऊन घेऊन. तर मित्रांनो आपला ब्रेक झालेला आहे आणि सगळेजण बसमध्ये चढत आहे, आपण पण चढू आणि आपल्या नागपूरच्या दिशेने निघेल. बघू शकता नागपूरचा बोर्ड लागलेला आहे आणि पॅसेंजर चढून आले सध्या. लाइट बंद कर लगते स्टार्टर ना आला.
आहे बाहेर कॉन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे, कॉन्स्ट्रक्शन नाही पुलाचं काम चालू आहे, तिथे ट्रॅफिक जाम होते थोडं बहुत, आता संध्याकाळ ट्रॅफिक जाम नाही आणि आता बाहेर निघणारच्या तर मित्रांनो आपण आता पोहोचलेलो आहो आपल्या नागपूरमध्ये दिघोरी, आपण इथे उतरलेलो आहो. तर आता हा व्हिडिओ आपण इथे समाप्त करून आय होप की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, तर आवडला असेल काय करा लाईक शेअर सबस्क्राईब करा, भेटू लवकरच नवीन व्हिडिओमध्ये, तर चला.